आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, अभिषेक जीवायरण। आपण बोलणार आहोत भोर, राजगड आणि मुळशी या चाललेल्या राजकारणावर। तर आपलं मत काय आहे हे आपण सांग। जय शिवराज, जय भीम, जय लवजी। भोर विधानसभेत जी राजकीय परिस्थिती आता चालू आहे त्याच्यामध्ये कुणीही सामाजिक दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने कुणीही बोलायला तयार। प्रत्येक जण आपल्या पैशाची ताकद ही माणसं कशी वळवता येते त्याच्याकडे वापरते, परंतु विकासासाठी जे काय करायला लागणार आहे त्याच्याकडे कुठलाही पक्ष अन्यथा लक्ष देत नाही। आणि त्यामुळे यावेळेस आपण सर्वसामान्य घरातून ही निवडणुकीमध्ये राजगड, भोर आणि मुळशी यांच्या विकासासाठी त्या निवडणुकीमध्ये उतरणार। पण अभिषेकजी, आपण पाहतोय की बाकीच्या जे गटाचे उमेदवार आहेत इच्छुक आमदारकीसाठी, ते भोर तालुका असेल, राजगड तालुका असेल, मुळशी तालुका असेल, अशा ठिकाणी जाऊन महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, त्यांना काही भेटवस्तू वाटप करत आहेत, मग जनतेने तुमच्याकडे का लक्ष द्यावं? मुळात जे उमेदवार महिलांसाठी भेटवस्तू त्यांच्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी यात्रेसाठी नेत आहे, परंतु जे महिलांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम असतील, शासकीय योजना असतील, गावातील बचत गटांचा विकास कसा होईल, एक युवक म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की त्या उमेदवारांनी जर त्यांच्याकडे तेवढा पैसा असेल तर त्या महिलांची जी मुलं आहेत जी हुशार आहेत परंतु पैशाअभावी त्यांना शाळेमध्ये जाता येत नाही, शिक्षण घेता येत नाही, त्यांना वह्या पुस्तकं घेता येत नाही, दहावीच्या नंतर ज्या वेळेस बाहेर इतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस त्यांच्याकडे ऍडमिशनची फी नसती, तर अशा मुलांना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून, त्यांच्या स्थानिक तिथल्या जो कोण त्यांचा कार्यकर्ता असेल त्याला सांगून, त्या मुलांना शोधून त्यांना कुठेतरी आपल्याकडून जर पैसा आहे तर कुठेतरी मदत करावी, जेणेकरून त्या महिलेला भविष्यात तिचा मुलगा जर शिकला तर त्या महिलेसाठी तो आधार म्हणून त्या ठिकाणी ठामपणे उभा राहील, आणि त्या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे। आपण तर सर्वसामान्य घरातून असल्यामुळे आपण तर आपल्या पद्धतीने जेवढे प्रयत्न होतात ते आपण करतोच, वह्या असेल, पुस्तकं असेल, ते वाटण्याचं काम आपण करतोच, परंतु पैशाअभावी आपल्यालाही काही गोष्टी करता येत नाही। तर माझं प्रामाणिक मत आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी ह्या दृष्टीने मुलांना भविष्यात आणि त्यांचं स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी, जेणेकरून त्यांना इतर शिक्षणाच्या वेळेस कुणाचीही गरज लागणार नाही, ती मुलं शिक्षणात पुढे जाऊन त्यांचं घर, कुटुंब आणि गाव सांभाळतील, असे अनेक मुद्दे त्याच्यावर आपण काम करणार, ना की आपण महिलांना कुठली तरी भेटवस्तू देऊन त्यांना लालच देऊन आपल्या मागे आणण्याचा प्रयत्न करणार। आपलं फक्त हेतु प्रामाणिक हाच आहे की महिलांनी स्वबळावर स्वतःच्या पायावर उभं राहावं, कुठल्याही नेत्याची, पुढाऱ्यांची आणि पक्षाची महिलांना गरज लागता कामा नये हे आपलं प्रामाणिक मत। अभिषेकजी, हे तर झालं मुलांच्या शिक्षणावर, मला एक सांगा की आपल्या जो भोर तालुका आहे, राजगड तालुका आहे, ह्या युवकांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं, तर ह्या रोजगार ह्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येक, तर त्याच्यावर आपलं काय वक्तव्य आहे? खर तर भोर, राजगड आणि मुळशीतील वरचा काही भाग हा जर स्वातंत्र्यापासून जर आपण बघितला तर हा कुठेही विकास झालेला नाही, आणि त्याला महत्वाची भोर आणि राजगडला महत्वाचं कारण म्हणजे जो खेड शिवापूरला महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त टोल नाका म्हणून ओळखला जातो तो टोल नाका कारणीभूत, कारण तो टोल नाका जर या ठिकाणावरून जर जातोय तर ज्या खेड शिवापूरच्या पलीकडच्या कंपनी तशा त्या टोल नाका गेल्याच्या नंतर वेल्ल्यात आणि भोरमध्ये सुद्धा चालू होती, आणि एमआयडीसी तालुक्यामध्ये आणण्याचं एकमेव कारण म्हणजे फक्त तिथल्या स्थानिक युवकांना रोजगार नाही मिळणार तर त्या कंपनीत कामाला जो बाहेरून वर्ग येणार तो सुद्धा त्या ठिकाणी रहिवासी होणार, आणि त्यामुळं त्या ठिकाणचा शेतकरी असेल, त्या ठिकाणी जर कुणाचे घर बांधलेले असतील त्यांना भाडेकरू भेटतील, त्या ठिकाणी आर्थिक चालना त्या भागाला चालू होईल, आणि त्याच्यामुळं स्थानिकांना तर रोजगार मिळणारच आहे, परंतु हळूहळू त्या भागातला विकासही चालू होईल आणि तिथल्या स्थानिक युवकांना बाहेर जाण्याची गरज नाही असं मला प्रामाणिक वाटतं, परंतु काही
नाव कोणाचं आपण घेऊ शकत नाही, परंतु काही प्रस्थापित पुढाऱ्यांच्या वर्धा हस्तकाने तो टोलनाका अजूनही चालू आहे. त्या टोलनाक्याला महाराष्ट्रातून वादग्रस्त टोलनाका म्हणून असं नाव दिलेलं आहे. आणि त्या टोलनाक्यामुळे रोज सर्रास त्या ठिकाणी स्थानिकांना हानमार होती, एसटी चालकांना हानमार होती. रस्त्याची जर टोलनाक्याच्या हद्दीतली जर रस्त्याची अवस्था बघितली, एवढी भयानक झालेली आहे की रोज कमीत कमी 8 ते 9 टोलनाक्याच्या हद्दीत ऍक्सिडेंटचं प्रमाण रोज आहे. 1 ते 2 जण रोज तिथं मरतात, परंतु टोल प्रशासनाला याचं कुठलंही घेणं देणं नाही. स्थानिक पुढारी जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना घेणं देणं नाही, कारण त्यांच्या ज्वाळ्या ह्या टोलनाक्यातून भरल्या जातात. स्थानिक गावगुंडांना तिथून 2 रुपये भेटतात, त्यामुळे त्यांना स्थानिकांचा जीव जरी गेला तरी काही घेणं देणं नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्याने आतापर्यंत बऱ्याच वेळा त्या टोलनाक्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ज्यावेळेस माझ्यासारखा सर्वसामान्य फटका कार्यकर्ता त्या ठिकाणी जातो, त्यावेळेस माझ्याकडे कुठली पॉवर नसल्यामुळे आपली दखल ती घेत नाही आणि आपला आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तरी माझी भोर आणि राजगड मधल्या जनतेला एक नम्रतेचं आव्हान आणि विनंती आहे की जर आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल, तरुणांना जर रोजगार मिळवायचा असेल, तर ते टोल नाका हद्दपार करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुठल्याही पक्षाची, नेत्याची आणि पुढाऱ्याची गरज नाही. जनता जर एकत्रितपणे त्या ठिकाणी जर आली तर तो टोल नाका एका दिवसाच्या आत आपल्या भागातून हद्दपार होऊ शकतो. हे सगळ्यात मोठं कारण. दुसरं कारण, जो ग्रामीण भागातली जी गाव आहे त्या गावांना 8-8, 9-9 किलोमीटर मुलांना चालत जावं लागतं. दुर्गम भागात डोंगरातून चालत जावं लागतं. तर माझं प्रामाणिक म्हणणं आहे की जे पुढारी, जे हौसे नवसे गौसे भावे आमदार आहेत, जे स्वतःला लेबल लावून घेतात भावे आमदार, त्यांनी यात्रा काढण्यापेक्षा, भेटवस्तू देण्यापेक्षा त्या महिलांच्या मुलांना कुठेतरी एखादी सायकल द्यावी, जेणेकरून त्या मुलांचा प्रवास हा सुखाचा होईल आणि तो मुलगा लवकरात लवकर शाळेपर्यंत पोहोचल, त्याला त्या शाळेतला अभ्यास लवकर समजल आणि तो घरी सुरक्षित लवकर येईल. त्या दृष्टीने त्यांनी एक काम केलं पाहिजे. आरोग्य सेवा जर तुम्ही म्हणल्या तालुक्यातल्या, तर रस्त्याअभावी काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी रेन सुद्धा नाही. रेन असल्यामुळे जर त्या ठिकाणी एखाद्याला सर्प दमून झाला तर फोन करता येत नाही आणि फोन न लागल्यामुळं आरोग्य सेवेच्या अभावी त्या माणसाचा मृत्यू होतो, परंतु याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि गावांमध्ये अजूनही लाईट नाही. ज्या गावांमध्ये लाईट आहे त्या गावातली जर लाईट गेली तर 8-8, 15-15 दिवस लाईट येत नाही. वर वेल्ह्याच्या वर कुसरगाव परत सिंगापूर अशी जी 5-6 गाव आहे त्या गावांमध्ये आज सुद्धा त्यांच्या घरामध्ये एकच बैल आहे, ना टीव्ही ना काय, तरी सुद्धा त्यांना 500 ते 600 रुपये महिन्याला लाईट बिल येतो. त्याच्याकडे कुठल्याच पुढाऱ्याचं लक्ष नाही. त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांच्या मुलांना 8 किलोमीटर खाली डोंगरांनी चालत यावं लागतं. एखाद्या महिला जर प्रेग्नेंट असेल आणि तिला जर दवाखान्यात न्यायचे असेल तर त्यांना अक्षरशः टोपलीमध्ये नाहीतर जोडी करून खांद्यावर त्या महिलेला दवाखान्यापर्यंत चालत न्यावं लागतं. एवढी दुर्दैवी बाब त्या तालुक्यामध्ये आहे. तरी इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना त्याचा घाम फुटत नाही आणि त्याचमुळे आपण एक सर्वसामान्य घरातला जो युवक ज्याला तालुक्याची जबाबदारी म्हणून आपण या निवडणुकीमध्ये परिवर्तनासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण त्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. जर पक्षाने मला संधी दिली तर जे तालुक्याला पाहिजे त्याच मुद्द्यावर आपण काम करणार आहे, ना की आपल्याकडे पैसा आहे म्हणून तो पैसा कुठेतरी घालवला पाहिजे, स्टंटबाजी केली पाहिजे आणि लोकांना गोळा करून माणसांना अक्षरशः आपण गावठी भाषेत म्हणायचं म्हणलं तर ही लोकांना गाजर देण्याचं काम या ठिकाणी करतात. इलेक्शन पुरतं माणसांमध्ये येतात, इलेक्शन झाल्याच्या नंतर कुठलाही पुढारी आपल्याला दिसत नाही. तुम्ही बघितला असेल जो पुढारी आज ज्या रस्त्याने रोजचा 10 ते 15 वेळा प्रचारासाठी जातोय त्या रस्त्याची जर तुम्ही अवस्था बघितली तर गुडघ्यावर खड्डे, किंवा त्या खड्ड्यातून 10 ते 12 वेळा गाडी येतोय तरी सुद्धा त्या रस्त्याच्या खड्ड्यावर बोलायचं आहे. खूप दयनीय अवस्था आहे, एवढी भयानक अवस्था आहे. रोज ऍक्सिडेंटचं प्रमाण, तरुण युवक ज्यावेळेस घरातून रोजगारासाठी इतर तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यात जातात त्यावेळेस घरच्यांच्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक असते की रस्त्यामुळे आपला पोरगा घरी सुरक्षित येईल का. त्याच्यावर कुठल्याही नेत्याचा पुढाऱ्याचा आणि मुळात जे शासकीय जे अधिकारी आहेत त्यांचं लक्ष नाही का. तर त्या शासकीय कुठेतरी मग सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतो की या शासकीय अधिकाऱ्यांना
तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्यावर असते दबाव आणि या दबावामुळे ते काम करतात का? जर तुम्ही ग्रामीण भागात जर आला तिथल्या शासकीय जे अधिकाऱ्यांच्या जे ऑफिस आहेत मग तहसील ऑफिस असेल खादी ग्राम उद्योग ऑफिस असेल किंवा पंचायत समितीच ऑफिस असेल त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिले पैसे द्यावं लागतात नंतर तुमचं काम होतं आणि त्या ठिकाणी येऊन बघा पुढाऱ्या आतमध्ये ऑफिसमध्ये असतात सर्वसामान्य जनतेला चार चार तास पाच पाच तास बाहेर थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर सुद्धा जनतेला पैसे द्यावं लागतात एवढी भयानक अवस्था तालुक्याची करून ठेवलेली त्याच्यामुळं यावेळेस भोर राजगड आणि मोशीतील युवकांना मी एक नम्रपणे आवाहन करू इच्छितो की मी असो किंवा माझ्यासारखा कुणीही सर्वसामान्य युवक असेल त्याच्या मागे ठामपणे उभं राहू या भोर राजगड आणि मोशीचा कायापलट करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे कारण हीच वेळ आहे 40 वर्षाची जर घडणीशाही जर आपल्याला मुडीच काढायची असेल तर सर्वांनी यावेळेस समोर येऊन लढणं गरजेचं आहे आणि परिवर्तन घडवून नुसतं आपल्याला परिवर्तन घडवायचं नाही तर भोर राजगड आणि मुळशीचा सर्वांगीण विकास कसा करता येईल कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केलं होतं शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला पहिलं तोरण बांधलं होतं परंतु तालुक्यात आल्याच्या नंतर एवढी भयानक अवस्था तालुक्याची झालेली की शिवाजी महाराजांच्या नावाचा तुम्हाला एक बोर्ड या ठिकाणी दिसणार नाही ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागात फिरता त्यावेळेस महाराजांनी ज्या रस्त्याने पाऊल ठेवले होते अक्षरशः ते ज्याच्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलं असेल सोन्याची वाट झाली पाहिजे परंतु त्या वाटेकडे सोन्याची नाही डांबराची सुद्धा यांनी केलेली नाही आणि एवढी भयानक अवस्था केलेली आहे तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की बास आता महाराजांच्या नावाने राजकारण कमी करा आणि करायचंच असेल तर पहिलं तालुक्याचा विकास करा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त काय ह्या राजगड भूमीला दिलेलं आहे पण परिस्थिती जर बघितली तर एवढी भयानक झाली की महाराज असतो ना तर यांना कडलोट केला असतो एवढी भयानक परिस्थिती आहे प्रस्थापित आमदारांनी तालुक्यात सईबाईंचं स्मारक सामाजिक स्थळ करण्यासाठी प्रस्ताव दिला होता त्याचा निधी सुद्धा मंजूर होणार आहे परंतु ते काम आडलंय कुठं हा प्रश्न सर्वसामान्य मावळ्याला ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तो प्रश्न विचारण्यासाठी गेल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी हाकलण्यात येतं त्याला वेळात काढण्यात येतं पण माझ्यासारखा सर्वसामान्य निर्भीड कार्यकर्ता ज्यावेळेस समोर जातो त्यावेळेस स्थानिक पुढारी त्याला कुठेतरी अडवण्याची भाषा करतात त्याचं बॅनर फाडण्याचं काम करतात त्यामुळं आपण यावेळेस भोर वेल्ला आणि मुळशीच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण यावेळी इलेक्शन लढणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला कुठलंही गाजर न देता कुठलीही लालच न दाखवता त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला काय करता येईल आपण काय करू या दृष्टीने आपण काम करणार आहे ना की आपल्याला आता तात्पुरतं त्यांना यात्रेला न्यायचंय ना की आपल्याला त्यांना भेटवस्तू द्यायच्या माझ्या तालुक्यातील माता भगिनी त्यांना त्यांच्या घरातील पती असेल किंवा भाव असेल चुलता असेल सासरा असेल ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना भेटवस्तू देतात त्यांच्या गरजेनुसार त्यांना त्यांच्या गरजा वाढवतात त्यांना त्याची गरज नाही तर त्यांच्या घरातील महिला ही सुरक्षित कशी राहील ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील तिला ती स्वतः सक्षम कशी होईल तिला कोणापाशी हात पसरायची गरज लागणार नाही कारण हे मदारी हे इलेक्शन पुरतं बाहेर पडणार आहे मग त्या महिलेला इलेक्शन पुरतं फक्त सुख सुविधा देऊन चालणार नाही तर याच्या पुढे भविष्य काळापर्यंत त्या महिलेला तिच्या पायावर स्वबळावर ती सुख सुविधा कशा घेईन याच्याकडे आपण लक्ष देणार आणि त्या दृष्टीने आपण काम करणार आहे मग त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण जो युवकांचा रोजगार असेल महिलांचं सक्षमीकरण असेल इथले रस्त्याची जी अवस्था आहे ती रस्त्याची अवस्था असेल स्वर्गीय नामदार काशीनाथांना फुटवड यांनी त्यांच्या काळात जो रोड केला दीड घर तो गुंजन मावळ खोरेपलीकडचा त्या रोडवर आतापर्यंत फक्त लाल लिपस्टिक लावण्याचं काम केलं जाते परंतु त्या रोडचं नूतनीकरण होत नाही तर नशीब मी काशीनाथांना फुटवड्यांचा आभारी आहे की त्यांनी केलेला रोड अजून चालू आहे आणि आताच्या पुढाऱ्यांनी केलेला रोड हा 3 महिन्याच्या वरही राहत नाही ही गॅरंटी फक्त अण्णा घेऊ शकत होते परंतु अण्णांच्या नंतर तालुक्यात रस्त्याची कामं झालेली नाही कोट्यवधीचा निधी चलाडी ते वेल्ला ह्या रोडसाठी आलेला आहे परंतु तो निधी का अडवला गेलाय
हे आजपर्यंत आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना कळलेलं नाही. आणि त्याचमुळे आपण यावेळेस पूर्ण ताकदीने फक्त भोर, रायगड आणि मुंशीच्या विकासासाठी आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लागणार आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता कार्यक्रम घेऊ शकत नाही, तो महिलांना भेटवस्तू देऊ शकत नाही, युवकांना पार्ट्या देऊ शकत नाही, महिलांना यात्रेसाठी नेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण इलेक्शनच्या नंतर भविष्य काळापर्यंत युवकांसाठी काय करू शकतो, महिलांसाठी काय करू शकतो, भोर राजगड मुंशीच्या विकासासाठी काय करू शकतो ह्याच्याकडे आपण लक्ष देणार. तरी माझी भोर राजगड आणि मुंशीतील सर्व माता भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांना एक नम्रतेचं आव्हान की परिवर्तन घडवायच्या विकासासाठी आणि त्या विकासाच्या परिवर्तनासाठी आपल्याला कुठं ना तरी थोडस खालीचा वाटा म्हणून समोर येणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला तुमचा साथ ही खूप आवश्यक आहे. कारण माझ्यासारखा तरुण सर्वसामान्य घरातील युवक हा पैसे खर्चू शकत नाही. मी तुमच्यात येऊ शकतो, तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्यात बसू शकतो. तुम्ही रातच्या 3 वाजता जरी मला फोन केला तरी तो फोन मी उचलून तुमची जी काय अडचण असेल ती माझ्या पद्धतीने मी पूर्ण करायचं काम या ठिकाणी करणार आहे. माझ्या तालुक्यातील बरेच नागरिक असतील, तरुण युवक असतील किंवा महिला भगिनी असतील, ह्या ओळखत असतील की त्यांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. मी चालू गाडीने सुद्धा ज्या वेळेस या कार्याचा प्रसंग असेल त्याचा वाईट वेळ असेल आणि मला जर फोन आला, मला जर कळलं तर मी चालू गाडीने सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. आणि त्याचमुळं तालुक्याच्या विकासासाठी यावेळेस सर्व युवकांनी, माता भगिनींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक संधी द्यावी हीच माझी नम्रतेची विनंती. अभिषेकजी वैराट, आपण आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्हाला वंचित मधून तिकीट मिळणारच हे आम्ही आशा करतो आणि जनतेलाही सांगण्यात इच्छितो मी की गरीब घरातला मुलगा, तडफदार नेतृत्व, परखड बोलणारा अशा व्यक्तीला विकासाची धुरा आपण हाती द्यावी आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावं. धन्यवाद अभिषेकजी, आपले मनपूर्वक आभार.